नमस्कार मित्रांनो एक्झाम जागरिया या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर दोन हजार तेराच्या गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे शक्तिकांत दास यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय गव्हर्नर ठरलेले आहेत याआधी दोन हजार पंधरामध्ये मध्ये हा पुरस्कार मिळवणारे रघुराम राजन हे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि तसेच या पुरस्कारामध्ये सेंट्रल बँक ऑफ द इयर हा पुरस्कार नॅशनल बँक ऑफ युक्रेनला देण्यात आलेला आहे आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांक म्हणजेच ग्लोबल टेररिझम इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर आता या जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारत हा तेराव्या स्थानी आहे आणि तसेच या निर्देशांकामध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे तर यामध्ये अफगाणिस्तान हा प्रथम स्थानी आहे आणि अफगाणिस्तानला यामध्ये किती गुण देण्यात आलेले आहेत तर आठ पॉईंट आठ इतके अफगाणिस्तानला गुण देण्यात आलेले आहेत तसेच दुसऱ्या क्रमांकावर यामध्ये बुरकिना फासो आहे तिसऱ्यावर सोमालिया चौथ्यावर माली पाचव्यावर सिरिया सहाव्या क्रमांकावर पाकिस्तान सातव्यावर इराक आणि आठव्या क्रमांकावर नायजेरिया हा देश आहे आणि आपला भारत यामध्ये तेराव्या क्रमांकावर आहे आणि भारताला यामध्ये सात एक गुण देण्यात आलेले आहेत आणि भारताच्या आधी म्हणजे बाराव्या क्रमांकावर कोणता देश आहे तर मोझांबिक हा देश आहे आणि भारताच्या नंतर चौदाव्या क्रमांकावर कोणता देश आहे तर कांगो हा भारताच्या नंतर चौदाव्या क्रमांकावर आहे आणि तसेच आता या निर्देशांकामध्ये अफगाणिस्तान हा देश सलग चौथ्या वर्षी प्रथम स्थानी आहे आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये हल्ले आणि मृत्यूमध्ये अनुक्रमे पंच्याहत्तर टक्के आणि अठ्ठावन्न टक्क्याने घट झालेली आहे तरी सुद्धा अफगाणिस्तान यामध्ये प्रथम स्थानावर राहिलेला आहे आणि गेल्या वर्षी जागतिक स्तरावर दहशतवादाशी संबंधित मृत्यूमध्ये पाकिस्तान या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये टेररिझममुळे किती मृत्यू झालेले आहेत तर सहाशे त्रेचाळीस जणांचे मृत्यू झालेले आहेत आणि आता हा जो अहवाल आहे या अहवालामध्ये एकूण एकशे त्रेसष्ट देशांचा अभ्यास केला जातो आणि हे जे एकशे त्रेसष्ट देश आहेत हे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या नव्याण्णव पॉईंट सात टक्के लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि तसेच हा जो अहवाल आहे हा कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर आय ए पी म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या थिंक टँकद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर याचं मुख्यालय ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे आहे आणि तसेच या अहवालाची ही कितीवी आवृत्ती आहे तर या अहवालाची ही दहावी आवृत्ती आहे आणि मित्रांनो याआधी काही महत्वाचे इंडेक्स प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा भारताची क्रमवारी आपण पाहून घेऊया येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न पाहण्यास मिळू शकतो तर लक्षात राहू द्या मानव विकास निर्देशांक दोन हजार एकवीस बावीस मध्ये भारत एकशे बत्तीसव्या स्थानावर आहे ग्लोबल एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार बावीस मध्ये एकशे ऐंशीव्या क्रमांकावर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार बावीस मध्ये एकशे सातवा क्रमांक वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार बावीस मध्ये भारत एकशे छत्तीसव्या क्रमांकावर आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार बावीस मध्ये चाळीसव्या क्रमांकावर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार बावीस मध्ये एकशे पस्तीसव्या क्रमांकावर तर क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारत हा आठव्या क्रमांकावर आहे आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा नुकतेच भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर आता ही जी भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तसेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तरित्या करण्यात आलेला आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि आता जी ही जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन अशा प्रकारची पहिलीच पाईपलाईन आहे ज्याद्वारे रिफाईन डिझेल हे भारतातून बांगलादेशला पुरवले जात आहे आणि हा जो प्रकल्प आहे हा भारत सरकारच्या अनुदान सहाय्याखाली बांधण्यात आलेला आहे म्हणजे या प्रकल्पासाठीचा एकूण खर्च किती आहे तर तीनशे सत्त्याहत्तर कोटी रुपये खर्च आहे आणि त्यापैकी बांगलादेशच्या वाट्याचा दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च सुद्धा भारतानेच केलेला आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत जी पाईपलाईन आहे ती वेस्ट बंगालमधील सिलिगुडी ते बांगलादेशामधील दिनाजपूरमधील पार्बतीपुरम येथपर्यंत बांधण्यात आलेले आहे आणि या पाईपलाईनची एकूण लांबी किती आहे तर काही ठिकाणी हे एकशे तीस किलोमीटर दिलेलं आहे तर काही न्यूज मध्ये हे एकशे एकतीस पॉईंट पाच किलोमीटर देण्यात आलेलं आहे तर हे दोन्ही पॉईंट नोट करून घ्या आणि तसेच आता ही जी पाईपलाईन आहे याचा सर्वाधिक हिस्सा कोणत्या देशामध्ये आहे तर याचा सर्वाधिक एकशे चोवीस किलोमीटरचा हिस्सा हा बांगलादेशामध्ये आहे आणि आता या प्रकल्पातील जो भारतीय भाग आहे त्याचं देखरेखीचं कार्य कोणाद्वारे करण्यात येणार आहे तर आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडद्वारे भारतातील या पाईपलाईनच्या देखरेखीच कार्य करण्यात येणार आहे आणि बांगलादेशातील पाईपलाईनचं देखरेखीचं कार्य हे बांगलादेश पेट्रोलियम द्वारे करण्यात येणार आहे आणि सुरुवातीला भारताद्वारे बांगलादेशाला प्रतिवर्ष दोन पॉइंट पाच लाख टन डिझेल पुरवले जाणार आहे आणि यामध्ये हळूहळू वाढ करून ते चार लाख टनापर्यंत वाढवण्यात येणार आहे आणि सध्या आता भारत बांगलादेशला डिझेल कशा प्रकारे पुरवतो तर यासाठी भारत रेल्वेचा उपयोग करतो आणि ही जी रेल्वे आहे ही रेल्वे पाचशे दहा किलोमीटर अंतर कापून बांगलादेशामध्ये ही डिझेल पुरवते आणि तसेच हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाची पायाभरणी कधी करण्यात आली होती तर सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा आता नुकतेच जी ट्वेंटी अंतर्गत सिव्हिल ट्वेंटीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर आता जी ट्वेंटी अंतर्गत सिव्हिल बैठकीचे आयोजन हे वीस मार्च पासून नागपूर या शहरामध्ये करण्यात येत आहे तर लक्षात राहू द्या सिव्हिल ट्वेंटीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन हे नागपूरमध्ये करण्यात येत आहे आणि आता प्रश्न क्रमांक चौथा पहा आता नुकतेच आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने खालीलपैकी कोणत्या नेत्याच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी केले आहे तर आता अशा प्रकारचं अटक वॉरंट हे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने व्लादिमीर पुतीन यांच्यावर या जारी केलेलं आहे आणि आता व्लादिमीर पुतीन यांच्यावर या इंटरनॅशनल कोर्टने युद्ध गुन्ह्यासाठी अटक वॉरंट जारी केलेला आहे आणि तसेच या कोर्टानं काय म्हटलेलं आहे तर युक्रेनियन मुलांचे अपहरण आणि हद्दपार करण्याच्या गुन्ह्यासाठी व्लादिमीर पुतीन हे जबाबदार असल्याचं या इंटरनॅशनल कोर्टनं म्हणलेलं आहे आणि रशियाद्वारे हे सर्व आरोप फेटाळण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आता हे जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे याच्या अधिकार क्षेत्रामध्ये चार मुख्य गुन्हे येतात आणि ते चार मुख्य गुन्हे कोणते तर क्राईम ऑफ जेनोसाईड क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी वॉर क्राइम्स आणि क्राईम ऑफ ऍग्रेशन हे चार मुख्य गुन्हे हे या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात नोट करून घ्या एक्झाम मध्ये तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की या इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या अधिकार क्षेत्रामध्ये किती मुख्य गुन्ह्यांचा समावेश आहे तर चार मुख्य गुन्ह्यांचा समावेश आहे याबरोबरच या, या कोर्टाविषयीची सर्व माहिती सुद्धा आपण पाहून घेऊया एक्झाम मध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पहा हे जे आय सी सी आहे हे जगातील पहिले कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आहे आणि याची स्थापना अठ्ठ्याण्णव च्या रोम करारानुसार जुलै दोन हजार दोन मध्ये करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर नेदरलँड मधील हे घेते आहे आणि हे जे कोर्ट आहे हे, हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांची चौकशी करते आणि आवश्यकतेनुसार त्यावर वॉरंट सुद्धा काढते आणि या कोर्ट अंतर्गत न्यायालय अभियोक्ता कार्यालयामार्फत तपासाचं कार्य केलं जातं आणि दोन हजार एकवीस पासून याचं नेतृत्व ब्रिटिश वकील करीम ए, ए खान करत आहेत आणि आता हे जे कोर्ट आहे या कोर्टमध्ये एकूण किती न्यायाधीश असतात तर या कोर्टमध्ये एकूण अठरा न्यायाधीश असतात जे वेगवेगळ्या सदस्य देशांचे असतात आणि यांची निवड सदस्य राष्ट्रांद्वारे केली जाते आणि एका व्यक्तीची नऊ वर्षाच्या कालावधीसाठी फक्त एकदाच निवड केली जाऊ शकते आणि आता हे जे न्यायालय आहे यामधील अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्ष या न्यायाधीशामधूनच निवडले जातात आणि आता नुकतंच या कोर्टाने व्लादिमीर पुतीन यांच्यावर अटक वॉरंट जारी केलेला आहे पण आता हा रशिया हा देश या इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाचा सदस्य आहे का तर रशिया हा या कोर्टाचा सदस्य नाही त्याचप्रमाणे चीन भारत उत्तर कोरिया सौदी अरेबिया आणि सुमारे चाळीस देशांनी या करारावर अजूनही स्वाक्षरी केलेली नाही आणि ते देखील याचे सदस्य नाहीत आणि तसेच काही देशांनी या इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या करारावर स्वाक्षरी करून नंतर माघार घेतलेली आहे आणि अशा देशांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे तर यामध्ये अमेरिका रशिया इराण इजिप्त आणि सुदान या देशांचा यामध्ये समावेश आहे आणि आता प्रश्न क्रमांक पाचवा पा? पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर कोणत्या राज्याने खाजगी कंपन्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के नोकऱ्या या स्थानिकांसाठी आरक्षित करण्यासाठी झार नियोजन हे पोर्टल सुरू केलं आहे तर अशा प्रकारचं पोर्टल हे झारखंड या राज्यानं सुरू केलेलं आहे आणि आता झारखंड या राज्याने याआधीच खासगी कंपन्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के नोकऱ्या या स्थानिकांसाठी आरक्षित करण्यासाठीचा कायदा केला होता आणि आता त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच आता हे झार नियोजन पोर्टल देखील सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता हे ज्या टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी आरक्षित असणार आहे हा जो कायदा आहे हा कायदा फक्त चाळीस हजार रुपयापर्यंतच्या पगारासाठी लागू असणार आहे आणि आता प्रश्न क्रमांक सहावा पहा आय एस एस एफ वर्ल्ड कप शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येत आहे तर या वर्ल्ड कप शूटिंग चॅम्पियनशिपचं आयोजन मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात येत आहे आणि मध्य प्रदेशमध्ये कोठे तर मध्य प्रदेशमधील मधील भोपाळ येथील राज्य नेमबाजी अकादमी मध्ये याचं आयोजन वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान करण्यात येत आहे आणि हे जे चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन मध्य प्रदेश सरकार आणि रायफल फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या तांत्रिक सहाय्याने करण्यात येत आहे आणि आता भारतामध्ये आयोजित करण्यात येणारा हा आठवा विश्वचषक आहे आणि त्याबरोबरच नवी दिल्ली बाहेर होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील आहे आणि आता या चॅम्पियनशिपमध्ये एकूण किती देश सहभागी झालेले आहेत तर तेहतीस देश हे या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता प्रश्न क्रमांक सातवा पहा अर्थ मंत्रालयाने लोकसभेत सादर केलेल्या माहितीनुसार देशातल्या राष्ट्रीयकृत बँकामधल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण सरासरी किती टक्के आहे तर आता अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातल्या राष्ट्रीयकृत मधल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण हे सरासरी पंचवीस टक्के इतकं आहे आणि याबरोबरच स्टेट बँकेमधल्या महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण किती आहे तर सव्वीस पॉईंट सात टक्के इतकं आहे इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये हेच प्रमाण छत्तीस टक्के आहे तर पंजाब नॅशनल बँकेत हे प्रमाण चोवीस टक्के आहे आणि आता सध्या भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीयकृत बँका आहेत तर सध्या आता भारतामध्ये बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि याबरोबरच भारतामध्ये सध्या खाजगी क्षेत्रामध्ये एकूण किती बँका आहेत तर या बाराच उलट करा म्हणजेच एकवीस खाजगी बँका सध्या भारतामध्ये आहेत आणि आता प्रश्न क्रमांक आठवा पहा आता नुकतेच हार पेमेंट डिजिटल हे मिशन कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे तर आता अशा प्रकारचं मिशन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे जे मिशन आहे याची सुरुवात डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताहाच्या वेळेस करण्यात आलेली आहे आणि आता भारतातील प्रत्येक व्यक्ती डिजिटल पेमेंटचा प्रयत्नाचा हा एक भाग आहे आणि त्या अंतर्गत आता हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे आणि याबरोबरच आरबीआयने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाचे औचित्य साधून सेव्हन्टी फाईव्ह डिजिटल विलेज हा कार्यक्रमही सुरू केलेला आहे आणि आता या कार्यक्रमा अंतर्गत पी एस ओ म्हणजेच पेमेंट सिस्टम ऑपरेटर हे देशभरातील पंच्याहत्तर गावे दत्तक घेतील आणि त्यांना डिजिटल पेमेंट सक्षम गावामध्ये रूपांतरित करतील आणि आता ज्या दोन्ही योजना आहेत यांची घोषणा कधी करण्यात आलेली आहे तर डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताहाच्या वेळेस करण्यात आलेली आहे आणि आता जो डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह आहे याचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर सहा ते बारा मार्च दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याची थीम काय होती तर डिजिटल पेमेंट आपणाओ और ऑरोकोबिसिकाओ अशी या वेश या डिजिटल पेमेंट्स अवेअरनेस विकची थीम होती आणि आता प्रश्न क्रमांक नववा पहा मेघालयातील अकराव्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे तर आता मेघालयातील विधानसभेच्या अध्यक्षपदी थॉमस संगमा यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि मेघालय राज्याचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत तर संगमा यांनी नुकतीच मेघालयाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहे आणि तसेच मेघालय राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बनवण्यात आलेले आहेत आणि त्यांची नावे काय आहेत तर क्रिस्टोन टायन्सॉंग आणि स्नेव भालंगधर यांना मेघालयाचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आलेला आहे आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंदी दिन हा कधी साजरा केला जातो तर हा दिवस दरवर्षी वीस मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार तेरा मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि या या दिवसाची थीम काय आहे तर बी माइंडफुल बी ग्रेटफुल बी काइंड अशी या या दिवसाची थीम आहे आणि तसेच वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिन सुद्धा साजरा केला जातो आणि या या जागतिक चिमणी दिनाची थीम काय आहे तर आय स्पॅरो अशी आशिया जागतिक चिमणी दिनाची या वेळेसची थीम आहे आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याने एकोणीस नवीन जिल्हे आणि तीन नवीन विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद